नमस्कार आपले सर्वांचे सुगरण रेसिपीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मी आज बनवणार आहेत मार्बल केक याला झेब्रा केक असेही म्हणता खूप सोपी पद्धत आहे इथे मी एक बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा कप साजूक तूप घालणार आहे परफेक्ट असं मेजरमेंट आहे तुम्ही त्यामध्ये काहीच बदल करू नका इथे मी अर्धा कप साखर घालून घेतलेली आहे प्रथम हे दोन मिनटासाठी मी फेटून घेणार आहेत व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहे जेणेकरून केक खूप छान बनतो दोन मिनटं फेटल्यानंतर यामध्ये मी पाव कही घालणार आहे दही हे नॉर्मल टेम्परेचरचं असलं पाहिजे फ्रीजमधलं दही घालू फ्रीज नका त्याने केक के छान फुलत नाही एक मिनटासाठी फेटून घेऊयात यामध्ये मी एक कप मैदा घालून घेणार आहेत त्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर एक पाव चमचा बेकिंग सोडा मिक्स करूयात मी मैदा चाळून घेतलेला आहे तुम्ही पण चाळून घ्या त्याने की खूप छान फुलतो मिक्स करूयात तुम्ही इथे बघू शकता इथे मी थोड्या दुधाचा वापर केलेला आहे मी अर्धा पाव कप दूध आत्ता घालून घेतलेलं आहे व अर्धा पाव कप दूध मी नंतर घालून घेणार आहेत पूर्ण बॅटरसाठी मला वन फोर्थ कप पाव कप म्हणजे दूध लागणार आहे दूध देखील नॉर्मल टेम्परेचरचं घाला इथे अशा पद्धतीचं मी बॅटर तयार करून घेतलेले व एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतले तुम्ही ते बघू शकता यामध्ये मी अर्धा चमचा व्हॅनिला इन्सेन्स घालून घेतलेला आहे त्यांनी खूप छान असा फ्लेवर येतो मिक्स करूयात हे आपलं व्हॅनिला केकचं बॅटर तयार झालेलं आहे इथे आता मी अर्धे अर्धे पार्ट करून घेतले बॅटरचे आता अर्धा बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतले व अर्ध्या बॅटरमध्ये आपल्याला कोको पावडर घालून घ्यायची आहे यामध्ये मी दोन चमचे कोको पावडर घालून घेणार आहेत थोडंसं दूध आपण अर्धा पाव कप दूध ठेवलेलं होतं ते घालून घेतले मिक्स करूयात अशा पद्धतीने एक मिनटासाठी मी अशा पद्धतीनेही मिक्स करून घेतलेलं आहे आपले दोन्ही बॅटर आता तयार झालेले केकचे मार्बल केकचे दोन्ही बॅटर इथे आपले तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता एका कुकरच्या डब्यावर मी अशा पद्धतीने तेल ग्रीस करून घेत आहे त्यामध्ये मैदा घालून अशा पद्धतीने मी डबा स्प्रेड करून घेतलेला आहे यामध्ये प्रथम आपण एक चमचा बॅटर घालून घेणार आहोत ते अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचे त्यावर मी अर्धा चमचा चॉकलेट फ्ले फ्लेवरचं वॅट घालून घेणार आहेत पुन्हा एकदा टॅप करूयात वरतून पुन्हा एकदा आपण बॅटर घालून घेणार आहोत सेम त्याच पद्धतीने मी सर्व एकदा चॉकलेट फ्लेवर एकदा विदाऊट चॉकलेट फ्लेवरचं बॅटर अशा पद्धतीने घालून टॅप करून घेणार आहेत जेवर एकदम अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता मी बॅटर घालून घेतलेले व टॅप करून घेतलेलं आहे व्यवस्थित असे आता इथे मी एक टूथपिक घेतली टूपिकच्या सहाय्याने बाहेरून आतमध्ये अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता आपल्याला फ्लावरचा आकार करून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेस टुपी क्लीन करत जा जेणेकरून खूप छान असा आकार जमतो असाल मी टुपी क्लीन करून घेत आहे खूप छान असं फ्लावर दिसत आहे आपलं अगदी लहान मुलं देखील हा केक एकदम इझी पद्धतीने करू शकता खूप सोपी पद्धत आहे मार्बल केक बनवायची तुम्हाला ज्या पद्धतीने फ्लावर आवडत असेल त्या पद्धतीचं फ्लावर इथे तुम्हाला डिझाईन म्हणून करता येऊ शकतं इथे आपलं मी आता गॅसवर कढई फ्रीट करणार ठेवलेली होती पाच मिनटं कढईमध्ये एक स्टँड आहे त्यामध्ये आपण केक ठेवून झाकण ठेवून पंचवीस मिनटं कमी गॅसवर होऊन देणार आहोत पंचवीस मिनटानंतर आपण इथे बघू शकतो आपलं मार्बल केक बेक झालेला आहे आपण टुपी घालून चेक करून बघूयात टोपी क्लीन निघलेली आहे म्हणजे मार्बल केक झालेला आहे थंड झाल्यावर आपण केक एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते एकदम छान असा स्पॉन्जीस एकदम जाळीदार सॉफ्ट आपला मार्बल केक तयार इथे मी राहिलेल्या बॅटरमध्ये असे वाटीत मार्बल केक तयार करून घेतला आहे तुम्ही इथे बघू शकता खूप झटपट व छान होणारी आहे केकची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा